नमस्कार मैत्रिणींनो, आज तुमचे माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपण आजच्या व्हिडिओत आपण शिफॉन किंवा जॉर्जेट साडीला माझी फॉल लावण्याची पद्धत कशी आहे हे बघणार आहोत. या साडीला लेससुद्धा आहे, त्यामुळे ही थोडंसं ट्रिकी होत जाते साडी. धावदोरा बघा तुम्ही किती बारीक घेतलेला आहे. सर्वप्रथम फॉल आणल्यानंतर तो पाण्यात अशा पद्धतीने भिजत टाकायचा रात्रभर. सकाळी तो पाण्यातनं काढून सुकायला ठेवायचा, दोरीभर वाळत टाकायचा. वाळल्यानंतर तो ह्या पद्धतीने घडी करून घ्यायचा. घडी झाल्यानंतर आपण त्याला गादीखाली रात्रभर दाबून ठेवणार आहेत, म्हणजे सकाळी तो एकदम प्रेस केल्यासारखा छान होईल. आता आपण मॅचिंग दोऱ्या घेऊन मशीनवर खालच्या बाजूने झिगझॅग टीप मारणार आहेत. त्यासाठी आपण फॉलचा अशा या बाजूने थोडा फोल्ड करून घेऊ आणि साडीचा 10 ते 12 इंच भाग सोडून किनाऱ्याने साडी आणि फॉल मिळून टीप मारून घेणार आहोत. अशा पद्धतीने टीप मारल्याचे फायदे हे आहेत की अशी टीप कशातही अडकत नाही, म्हणजेच पैंजण वगैरेमध्ये, आणि फॉल लगेच उसवत नाहीत. त्यातली त्यात आपण कॉटनचा धागा वापरला, नॉयलॉनचा न वापरतात, तर तो प्रेसमध्ये जळतही नाही आणि लवकर उसवतही नाही. शेवटी परत थोडासा शेवटच्या बाजूला फॉल फोल्ड करून घ्यायचा आणि फॉल साडीला शिवून घ्यायचा झिगझॅग टिपनेच. वरच्या बाजूने फॉल लावण्यासाठी मी एक पॅड घेतला आहे खाली आधाराला, त्यावर अशा पद्धतीने तो ताट ठेवून घेतला. मॅचिंग धागा घेतला आणि फॉल लावण्यासाठी मी धावदोरा घालण्यास सुरुवात केली वरच्या बाजूने. साधारण 1.5 इंच अंतर सोडत धावदोरा घालत जायचा, अगदी हलक्या हलक्या हाताने घालायचा, म्हणजे तो दोरा ताणला जात नाही आणि पुढील बाजूने मग ती ताणल्यासारखी साडी दिसतही नाही,
आणि स्पष्ट डोळ्यांना ते जाणवतही नाही. मधून मधून साडी उलटून बघायची, साडीला झोळ तर नाही पडत ना हे बघत जायचं. अगदी हलक्या हाताने घ्यायचा व पुढील बाजूला एकदम बारीक टाका यायला पाहिजे. अशाच पद्धतीने पूर्ण साडीला धाव दोरा घालत जायचा. बघा तो मुळीच ताणलेला पण दिसत नाहीये. शेवटपर्यंत असंच बारीक बारीक धावदोरा घालत जायचा. सुरुवातीलाच त्रास होतो ह्या सगळ्या गोष्टींचा, मग एकदा हात बसला की खूप सफाई येते. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर मला लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका.